काय परिस्थिती आहे, कशी प्रकृती आहे त्यांची? काहीही काळजी करण्यासारखं कारण नाही. महाराष्ट्रातील आणि माननीय जयभाऊ यांच्या मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांना आपल्या माध्यमातून मला हे सांगायचं आहे की त्यांची प्रकृती एकदम स्थिर आहे, व्यवस्थितपणे उपचार चालू आहेत. बाकीचे त्यांचे जे सहकारी आहेत त्यांच्यावरतीही रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत, काहीही काळजी करण्यासारखं नाही. सर, तुमचं काही बोलणं झालं, बोललात तुम्ही? हो, आता आम्ही जयभाऊंना भेटलो. माननीय आमदार महेशदादा लांडगे, माननीय आमदार राहुलदादा कुल, माननीय माजी आमदार योगेशअण्णा टिळेकर, साताराचे कलेक्टर, मान खटावचे प्रांत, आम्ही सगळेजण आता जयभाऊंच्याकडं बसलो होतो. आत्ताच माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा कॉल आला होता, त्यांनीही माननीय जयभाऊंची तब्येतीची चौकशी केलेली आहे आणि त्यामुळं काही काळजी करण्यासारखं नाही. डॉक्टरांनीसुद्धा सर्व सूचना वेळोवेळी दिलेल्या आहेत, चिंता करण्यासारखं काही कारण नाही. त्यांच्या वडिलांनी काही वेळापूर्वी माध्यमांसोबत संवाद साधला तेव्हा ते असं म्हणाले की पलटणमध्येच असं घडतं आहे, ठिकाण असं आहे की तिथे कुठे अपघात होईल अशी परिस्थिती नाही, मला शंका वाटते असं त्यांच्या वडिलांचं म्हणणं आहे. असं काही स्थानिक राजकारणाच्या हेतून काही तुम्हाला तुमचं अनालिसिस आहे का? नाही नाही, असं आता मी तर त्यांचं काय स्टेटमेंट आहे मी ऐकलेलं नाही, परंतु आता जयभाऊंच्या बरोबर चर्चा झाली कारण काल अधिवेशनाचे आज आणि उद्या सुट्टी असल्यामुळं रात्री आम्ही 9 विमानाने पुण्याकडे यायला निघालो, परंतु विमानाला 1.5 उशीर झाला. विमान उशीर झाल्यामुळं आम्हाला पोचायलाच इथं खूप वेळ झाला, परत जेवण करून निघायला रात्री थोडा उशीर झाला. जयाभाऊ झोपेत होते त्यामुळं त्यांना काहीच माहीत नाही नेमकी तिथं काय परिस्थिती झाली आणि आता ही काय बोलण्याची वेळ नाही आहे. आम्हाला आता जयाभाऊंची प्रकृती हे विषय आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. जयाभाऊंचे वडील माध्यमामध्ये काय बोललेले आहेत हे आम्ही व्यवस्थितपणे ऐकू आणि त्या बाबतीमध्ये जर त्यांची काही शंका असेल तर निश्चितपणे आम्ही याच्यावरती भूमिका योग्य ती घेऊ.